जळगावात आदिवासी कोळी जमातीच्या आंदोलनात सहभागी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली। मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील तसेच आमदार संजय सावकारे यांनी घेतली भेट। जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र सुरळीत मिळण्यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी जमातीचे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 5 दिवसांपासून आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। यातील 2-3 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून आज त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली। दरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती अधिक खालवू नये म्हणून त्यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येत आहे। यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी रुग्णवाहिका दाखल झाली आहे। या आंदोलनाच्या ठिकाणी काही वेळापूर्वी आज मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील तसेच आमदार संजय सावकारे यांनी भेट दिली। यावेळी मंत्र्यांसमोरच प्रकृती खालवलेल्या उपोषणकर्त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली। यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी मागण्यांबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनीही आंदोलनाच्या ठिकाणी येत परिस्थितीची माहिती घेतली। या ठिकाणी एकच सांगायचं आहे की ज्या प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे, शासनाने आम्ही शासनाला काही नवीन मागत नाही आहे, परंतु जे घटनादत्त अधिकार आम्हाला दिलेले आहेत ते घटनादत्त आम्हाला सहजासहजी मिळावेत यासाठी सर्व जळगाव जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या वतीने या ठिकाणी जे आमरण उपोषण सुरू आहे, अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, आम्हाला शासनाला एकच सांगायचं आहे की आमच्या मागण्याची दखल जर तुम्ही तात्काळ नाही घेतलीस तर हा तर छोटासा समाज इथे रस्त्यावरती आलेला आहे, भविष्यात मोठ्या प्रमाणात राज्यभरात याची पुनरावृत्ती होऊ शकते। आणि मी जरी या ठिकाणी माझी तब्येत जरी बिघडत असली तरी समाजाच्या प्रश्नासाठी जोपर्यंत आमचा हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही एवढं मी सांगतो। नाही, त्यांनी फक्त आताच माझं हे केलं की तुमचं बी पी लो वगैरे आहे, असं तुम्हाला सलाईनची वगैरे गरज आहे, माझ्या पायामध्ये थोडीशी तकलीफ असल्यामुळे तुम्हाला एक्सरे वगैरे करावं लागतील असं ते सांगतायत। पण मी त्यांना विनंती केली की आम्ही इथून कुठेही प्रकारने जे करायचं असेल ते आम्हाला जागेवरच करावं असं मी त्यांना डॉक्टरांना सांगितलं। मी संजय कांडेलकर, मुक्ताईनगर। आपण भेट दिलेली आहे, काय सांगा? ही कोळी समाजाची ही पूर्वीपासून प्रलंबित मागणी आहे। ज्यावेळेस मी विरोधी पक्षामध्ये होतो त्यावेळेससुद्धा या समाजाकरता मी मागणी केली होती। आतासुद्धा आमदार चंद्रकांत पाटील असतील, आमदार चंद्रकांत सोनवणे असतील, संजयभाऊ सावकारे असतील, यांनीसुद्धा वेळोवेळी विधानसभेमध्ये मागणी केलेली आहे की जर तुम्ही लोकसंख्येच्या आधारावर कोळी हा समाज इथे राहतो हे मान्य करतात आणि उद्या त्यांना तुम्ही बोगस म्हणतात, त्यांना प्रमाणपत्र देत नाही, तर अशांना न्याय दिला पाहिजे याच्याकरता हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाकरता जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितलं की प्रांत लोक ही या ठिकाणी त्यांना अडवणूक करत असतात, 50 वर्षाचा रहिवासी दाखला मागणून तो मान्य करणे ही गरज असताना सुद्धा आपण 50 वर्षाचा त्यांचा पूर्वीचा दाखला आणा हे ज्या जाचक गोष्टी करतात त्याच्यामुळे कोळी समाजावर या ठिकाणी अन्याय होतो आहे। या ठिकाणी जिल्हा स्तरावरचे प्रश्न आम्ही आज आमदार महोदयांनी आम्ही सगळ्यांनी भेट दिली आहे सोडवण्याचा प्रयत्न करू, त्याचबरोबर राज्यस्तरावर येत्या काही दिवसामध्ये बैठक लावता येते का, त्याच्यामध्ये सामाजिक न्याय असेल, आदिवासी असेल यांच्याबरोबर यांच्या शिष्टमंडळाची बैठक लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करून या समाजाचा प्रश्न सोडवण्याकरता सरकारच्या मागे लागू एवढी खात्री आम्ही त्यांना दिलेली आहे। 6 ते 7 दिवसापासून या ठिकाणी उपोषण चालू आहे, आंदोलनाची प्रकृती या ठिकाणी 5वा दिवस आहे। एक आंदोलनाची तब्येत त्याची शुगर त्याच्या ठिकाणी कमी दिसते, पाणी त्याच्यातलं कमी झालेलं आहे, त्याच्याकरता डॉक्टरांना बोलवून त्यांना इलाज करायला सुरुवात केलेली आहे। पण आता आज आपण पाहिलं की आज समोरपित्री अमावस्या आहे, उद्या रविवारची सुट्टी आहे, पण तरीसुद्धा सोमवारी या गोष्टीकरता आम्ही पाहिजे त्या प्रमाणामध्ये प्रयत्न करू।